हरिओम श्री राम अंबज्ञ नासिवंत। मी समीर नाळे, देवकरपाणंद उपासना केंद्र। मी आज माझ्या सद्गुरूच्या चरणी माझा अनुभव कथन सांगतोय। हे माझ्या वडिलांच्या बाबतीत आहे। आम्ही सद्गुरूच्या चरणी 2016 पासून बापू सेवेत आहोत। माझ्या 2016 एंडला वडिलांना डोळ्याचं ऑपरेशन झालं, पण त्या ऑपरेशन होण्यामागची अतिशय रंजक कथा आहे की माझ्या घरी फेब्रुवारीला संत गजानन महाराजांचा प्रगट दिनाचा उत्सव असतो। माझ्या आजींपासून ते गजानन महाराजांचा उत्सव आमच्या प्रगट दिनाचा असतो। तर त्या क्षणी म्हणजे सांगायचं आहे की सद्गुरू लीला ही कशी असते। मी तर बापू सेवेत होतो, माझे आई वडील बापू सेवेत अजून आलेही नव्हते, पण बापूंनी सद्गुरू चरणी गुरुमंडळातर्फे कसं करून घेतलं याबद्दल मी थोडंसं सांगतो की तो प्रगट दिनाचा दिवस होता आणि त्याचवेळी माझ्या वडिलांच्या डाव्या डोळ्यामध्ये एक स्पॉट होता, तो माझ्या मोठ्या कन्येला दिसला। की मला सांगत आले की डॅडी, त्या पप्पांच्या डोळ्यामध्ये डाव्या एक स्पॉट आहे, तो कसला आहे माहीत नाही। आणि नेमकं त्याचवेळी एक स्वामी भक्त आमच्या घरी सबनीस गुरुजी म्हणून आले, गजानन महाराजांचा प्रसाद घ्यायला। आणि मग तेना तिने दाखवलं की माझ्या आत्ताच मुलगी म्हणते, नात म्हणते की डोळ्यामध्ये काहीतरी स्पॉट आहे। तर ते म्हणले की ठीक आहे, तुम्ही असे करा की माझे धाकटे बंधू डॉक्टर सबनीस म्हणून डोळ्यांचेच नेत्ररोग तज्ज्ञ आहेत, त्यांना भेटा। तोपर्यंत मला काहीच समजत नव्हतं की हे काय चालू आहे। मग मी बापूंना मनोमनी म्हणलो, बापू हे काय आहे? तर ते सबनीस काका म्हणते आजच जावा तुम्ही। मग ठीक आहे, मग त्या दिवशीचा दिवस गेला। दुसऱ्या दिवशी मी माझ्या वडिलांना घेऊन डॉक्टर सबनीसांकडे गेलो। डॉक्टर सबनीसांना सांगितलं की तुमचे मोठे बंधू सबनीस काका आमच्या घरी आले होते प्रसादाला, त्यांनी तुमच्याकडे पाठवलं। तर त्या अदर्तीत आणि त्यांनी अतिशय काळजीनं त्यांचा डोळा बघितला आणि बघितल्यानंतर ते एकदम स्तब्ध झाले आणि मला म्हणले की ठीक आहे, वडिलांना बाहेर बसवा, मी तुमच्याशी बोलायचं आहे। मी आणखीन घाबरलो। मी म्हणून बापूंचं ओम मन सामर्थ्य दाता हे म्हणत होतो, बापू हे काय आहे मला माहीत नाही आहे समोर। मग त्यांनी बोलले की मला थोडीशी शंका येते की हे बहुतेक करून कॅन्सरचं लक्षण असावं। म्हटलं नॉर्मल डोळ्याचं स्पॉट आहे आणि कॅन्सरचं नाही, म्हणले तुम्हालाही करणार नाही, पण माझीही शंका आहे, पण काही हरकत नाही। मी डी वाय पाटील कॉलेजलाच नेत्ररत्न तज्ज्ञ म्हणून काम करतोय, तुम्ही उद्या डी वाय पाटील हॉस्पिटलला या। आम्ही डी वाय पाटील हॉस्पिटलला दुसऱ्या दिवशी गेलो। मनात इतकी घाबरट होते, बापूंना सतत नमस्कार होतो, बापू हे काय आहे, हे असं घडू नये, तिने जे बोलले हे नसू असू नये सद्गुरू आया। मग बापूंच्या सतत धावा करतच होतो, वडिलांनाही त्याबद्दल मी काही बोललो नाही, पण त्यांना घेऊन गेलो। मग त्यांनी म्हणले की ऑपरेशन हे करावंच लागेल, छोटंसं ऑपरेशन आहे, मी करून घेईन। आणि योगायोग म्हणजे डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये प्रत्येक गजानन महाराजांचं मंदिरही आहेच, मी तिथे जाऊन माथा टेकला, बापूंना म्हणलो की ही सगळी गुरुमंडळाची लीला तुमचीच आहे, तुम्ही गजानन महाराजांच्या दिवशी स्वामी भक्तांना पाठवलं, त्यांच्या तोंडून बोलून दाखवलं, हे काय आहे, हे गुरुमंडळ तुम्हीच उभा केले आणि हा सद्गुरूच गुरुमंडळ उभा करू शकतो। प्रत्येक तत्वामध्ये हा सद्गुरूच असतो, काय लीला आहे तुम्हालाच माहीत आहे, पण बापू मी घाबरतोय, तुम्हाला माझा स्वभाव माहिती आहे बापू, पण मला खूप घाबरायला होतंय। मग असं मनोमनी म्हणत होतो। मग अर्धा पाऊण तासात ऑपरेशन कम्प्लीट झालं। त्यांनी ते जे काय कॅटरॅक्ट होतं ते काढून माझ्याकडे पिशवीतून दिलं आणि ते म्हणले तुम्ही ते तपासायला द्या। आम्ही ते तपासायला लॅबला दिलं आणि तरी पण मी तेच धावा करत होतो की बापूराया काही निघू नये। आणि दुसऱ्या दिवशी रिपोर्ट आणायला गेलो, रिपोर्ट हातात घेतला तर तो कॅन्सरचं पॉझिटिव्ह म्हणून त्याने दाखवलं। ते दाखवल्यानंतर मी खूप हादरलं की बापू हे नको होतं तरी का रे तू असं दिलंस। 2 मिनटं मी स्तब्ध झालो, पण जेव्हा मी परत त्या सबनीस डॉक्टरांना भेटायला आलो तेव्हा त्यांच्या तोंडातून एक वाक्य गेलं, म्हणले खरंच तुमच्यावर सद्गुरू कृपा आहे की तुम्ही माझ्याकडे आला, दुसऱ्या कुठल्या डॉक्टरकडे गेला असता तर ते त्यांना ह्याचा अंदाज नसताना त्यांनी ते काढलं असताना इकडे तिकडे स्प्रेड झालं असतं तर पूर्ण डोळे तर गेलेच असते, मेंदूपर्यंत जायला पण इन्फेक्शन फारसा वेळ लागला नसता, कारण डोळे आणि मेंदू हे फार जवळजवळचं नातं आहे। हे ऐकल्यानंतर मी परत बापूंचं मनोमन आभार मानले की बापू खरंच तू जे करतोयस ते तुझी अकारुण्य लिहिलं आहे आणि त्याचं ते कारुण्य आहे बापू, की खरंच आता वाटतं की मोठं मोठं डोंगराएवढं हे संकट आले, पण ते डोंगराएवढं संकट तू कसं काढून टाकलंस हेच तुझी लिहिलं आहे। आणि त्याच्या पुढचंही असं की सबनीस डॉक्टरने म्हणले याची पुढची ट्रीटमेंट काय आहे ही माझ्याकडे होत नाही, तुम्ही आधार हॉस्पिटलमध्ये डॉक्टर देशपांडेंकडे जावा। त्या लेडी डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे गेलो आम्ही सगळी, त्यांना हिस्ट्री सांगितली अशा पद्धतीनं। ठीक आहे म्हणले, काय घाबरू नका, त्यांच्या रेथोस्कोपमध्ये आणि त्यांच्या दुर्बिणीतून त्यांनी रेज करून त्यांनी ते बघितलं,
त्यांनी म्हणले हे आश्चर्य आहे की आता यामध्ये काहीच कॅन्सरचं तत्व दिसत नाही आहे, जे काय असेल ते निघून गेले. आणि हे सांगितल्यानंतर माझा हात थरथरायला लागले, बापूराव या हीच तुझीच कृपा आहे. फक्त यातून एकच सांगू शकतो की सद्गुरूवर लिहावं, कधी शंका घेऊ नये. तो जो करत असतो ते आपल्या चांगल्यासाठीच असतं आणि चांगलंच होणार असतं. जय जगदंब जय दुर्गे, जय जगदंब जय दुर्गे. नाथ संवित, नाथ संवित, हरिओम श्रीराम अंबज्ञ. आणि आता माझे वडील खूप छान ठीक आहेत. अंबज्ञ नाथ संवित, अंबज्ञ नाथ संवित, अशीच वापरूया कृपा करा.